मित्रांनो गणपतीला प्रसादाच्या रूपात मोदकच का दिला जातो या संदर्भातील पौराणिक दंतकथा मी आज आपणास सांगणार आहे गणपती बाप्पांची आवड विचारल्यास प्रत्येकाला माहीत आहे की प्रसादाच्या रूपात बाप्पाला मोदक अत्यंत प्रिय आहे बाप्पांचं मोदक प्रेम यावरून देखील दिसून येतं की त्यांच्या प्रत्येक फोटो किंवा मूर्तीमध्ये त्यांच्या हातात मोदक नक्की दिसून येतो तर काही मूर्तीमध्ये बाप्पांचं वाहन असलेला मुषकही मोदक खाताना दिसतो मोदकप्रिय असण्यामागे गोष्ट अशी आहे की चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपतीशी परशुरामांचे युद्ध पुकारले मोदकप्रिय असण्यामागे गोष्ट अशी आहे की चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपतीशी परशुरामाने युद्ध पुकारले या युद्धात गणरायाचा एक दात तुटला होता त्यामुळे बाप्पाला एकदंत असं संबोधलं जातं दात तुटल्याने गणपतीला काहीही खाणे त्रासदायक होत असताना लाडक्या गणरायासाठी एक खास पदार्थ तयार करण्यात आला हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ होता मोदक मोदक सहजपणे तोंडात मिसळून जातो हा पदार्थ खाताना त्रास होत नाही तर पदार्थाची गोडी वेगळीच चव देते त्यामुळे गणपतीला मोदक अधिक पसंत असल्याचे मानले जाते मोदक म्हणजे आनंद मोद म्हणजे आनंद देणारे मोदक खाल्ल्याने मन प्रसन्न होतं गणपती बाप्पा नेहमी आनंदी राहणारा देव आहे तसंच मोदक शुद्ध पीठ तूप मैदा खवा गूळ आणि नारळापासून तयार केला जातो यामुळे मोदक आरोग्यासाठीही गुणकारी असल्याचे मानले जाते या पदार्थाला अमृत तुल्य मानलं जातं पुराणानुसार देवतांनी अमृतापासून तयार करण्यात आलेला एक मोदक पार्वती देवीला भेट दिला होता गणपती बाप्पानं जेव्हा माता पार्वतीकडून मोदकांचे गुण माहीत पडले तेव्हा त्यांची मोदक खाण्याची इच्छा तीव्र झाली गणपती बाप्पाने ते मोदक खाल्ले मोदक खाल्ल्यावर गणेशाला अपार संतुष्टी मिळाली तेव्हापासून गणपतीला मोदक अधिक प्रिय आहे तेव्हा मित्रांनो ही होती गणपतीला प्रसादामध्ये मोदक देण्याची पौराणिक दंतकथा धन्यवाद